शिस्त त्यांना डेव्हलप करून देण्याचा मी प्रयत्न करतो. धन्यवाद. निदान त्रिलोकीकर सर आहेत, त्यांनी आपली थोडक्यात ओळख करून द्यावी. नमस्कार, मी निदान त्रिलोकीकर. तुम्ही आपण सगळ्यांनी मला बोलावलं होतं एकदा गेस्ट म्हणून. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, स्पेशलायझेशन इन बँक ऑडिट, सिस्टम ऑडिट आणि फ्रॉड डिटेक्शन. थँक्यू. मुस्तफा मर्चंट आहेत, त्यांनी आपली ओळख करून द्यावी थोडक्यात. गुड मॉर्निंग एव्हरीबडी, माझं नाव मुस्तफा मर्चंट आहे आणि माझ्या व्यवसायाचं नाव आहे मास्टर माइंड ट्रेनिंग. मी होम्स आणि ऑफिसेस मध्ये कम्प्युटर मॉड्यूल्स, कम्प्युटरचे डिफरंट सब्जेक्ट मध्ये ट्रेनिंग देतो आणि सब्जेक्ट्स जे आहे ते बेसिक एमएस ऑफिस, टॅली, वेब डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, प्रोग्रामिंग, डिजिटल मार्केटिंग या सगळ्या संदर्भात मी ट्रेनिंग देतो. थँक्यू. समीर म्हणून आहेत, त्यांनी आपली ओळख द्यावी थोडक्यात. नमस्कार, मी समीर गायकवाड. माझी एक छोटीशी ऍड एजन्सी आहे जिचं नाव आहे नवयान फिल्म्स आणि नवयान फिल्म्सच्या माध्यमातून मी ऍड फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, फीचर फिल्म्स करत असतो, कंटेंट रायटिंग करत असतो. तर आणि लोकांना पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. गेली 8 वर्ष या क्षेत्राचा अनुभव आहे आणि नवयानच्या माध्यमातून मी ऍड्स करत असतो. पुन्हा एकदा मी समीर गायकवाड, नवयान फिल्म्स, कॅच अ क्वालिटी डील. थँक्यू. वीरेश कर्णिके, त्यांनी आपली थोडक्यात ओळख करून द्यावी. अनम्यूट, अनम्यूट. आवाज येत नाहीये सर. गॅलेक्सी A30 ज्यांचं नाव आहे त्यांनी आपल्या ओळख करून द्यावी. विद्यार्थी विकास मुलांसाठी खास काउन्सिलिंग करतो मी. या पाल्यांच्या समस्या अशा कुठल्या पालकांनी माझ्या संपर्क साधला निश्चितपणे त्यांच्या पाल्यांच्या समस्या मी सोडवेन. पुन्हा एकदा दीपक मनोराने विचार बदला विद्यार्थी घडवा. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांचं जे मोबाईल जे वापरतात ते त्यांनी आपलं नाव त्या मोबाईल मध्ये हे करावं, म्हणजे लोकांना कळेल की कोण आहेत एक्झॅक्टली त्यांचं. पारस आहेत, त्यांनी आपलं इंट्रोडक्शन द्यावं. हॅलो, हॅलो. हा, आवाज येते का? हो, येतोय येतोय. माझं नाव पारस शाह आहे. आमचं इन्स्टिट्यूट आहे कॅड प्रो म्हणून. आम्ही ऑटो कॅड म्हणजे डिझायनिंग रिलेटेड सॉफ्टवेअर सगळे शिकवतो इन्स्टिट्यूट मध्ये आणि ड्रॉइंग वगैरे ची कामं पण घेतो. मोस्टली मेकॅनिकल आर्किटेक्चर आणि असे रिलेटेड फील्ड मध्ये ते हे याचा वापर होतो. आमचं वामनहरी पेठे त्याच बिल्डिंग मध्ये ऑफिस आहे. सचिन चौगुळे आहेत, त्यांनी आपली ओळख करून द्यावी आणि जरा थोडक्यात व्हिडिओ पण ओपन करावा. सचिन चौगुळे, धनंजय वांजे आहेत, त्यांनी आपली थोडक्यात ओळख करून द्यावी. नमस्कार, मी धनंजय वाजे. मी सध्या दिल्लीवरनं बोलतोय. मी इथे मारुती सुझुकी प्लांटला आहे, मानेसरला, गुरुगाव मानेसर एरियामध्ये. आणि मी नागपूरचा आहे. माझं एमटेक झालेलं आहे, मी बी मेकॅनिकल एमटेक एनर्जीमध्ये. सध्या मी इथे सिनियर ट्रेनर म्हणून काम करतोय. धन्यवाद. सचिन चौगुळे, तुम्ही तुमचं थोडक्यात ओळख करून द्या. माझं नाव सचिन चौगुळे. मी शीतल अकॅडमी नावचे इन्स्टिट्यूट चालवतो बदलापुरात. याच्यामध्ये आम्ही लोकांना इंग्लिश चांगलं कसं बोलायचं असं ट्रेनिंग देतोय आम्ही. ओके, गेल्या अनेक वर्ष घेतोय. आता जवळजवळ सगळे आपल्या लोक जे गेस्ट आले त्या सगळ्यांची ओळख झाली आहे. मी आपले जे चीफ गेस्ट आहेत, सुभाष दीक्षित सर, तुम्ही तुमची ओळख करून द्या.
आवाजाचा इश्यू येतोय जरा परत. आवाज येत नाहीये. हा कनेक्ट होत नसेल तर पुढे जाऊया. बरं, आता आपण एक काम करू, आपण आपलं जे पुढचा प्रोग्राम आहे तो कंटिन्यू करूया. नंतर मग आपल्याला वेळ मिळेल, एकदा चीफ गेस्टचं भाषण झालं की त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे जे लोक आहेत आणि आपले मेंबर्स आहेत त्यांची इंट्रोडक्शन करायला वेळ मिळेलच आपल्याला. तर मी आता रमेश जोशींना रिक्वेस्ट करतो की त्यांनी चीफ गेस्ट आहेत त्यांची थोडक्यात ओळख करून द्यावी. हॅलो. हा आवाज येतोय? येतोय. लोहकरे साहेब आज आपल्याकडे दुसऱ्यांदा येत आहेत. ऑलरेडी एक वर्ष दीड वर्षापूर्वी त्यांनी आपल्याकडे सॉफ्ट स्किल वरती अतिशय सुंदर व्याख्यान घेतलं होतं आणि आज आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती बिझनेस मध लोकांना आणि डूज अँड डोंट डूज आणि या लॉकआउटच्या मध्ये काय चांगलं करता येईल, वाईट करता येईल, त्यातनं वाईट काय निष्पन्न होऊ शकतं का याच्यावरती ते बोलणार आहेत. तर विथ दिस शॉर्ट इंट्रोडक्शन आय रिक्वेस्ट लोहकरे टू टेक द चार्ज. सगळ्यांनी लोहकरे सर सोडून सगळ्यांनी आपापले माईक म्यूट वर ठेवा. थँक यू रमेश जी. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. काय कस काय आहात? घरातच आहात ना? घरातच राहायला हवंय. मला कल्पना आहे की 22 मार्च पासून आपण या लॉकडाऊन सिच्युएशनचा सामना करतो आहोत. 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवलेलं आहे. पुढे काय होईल हे आज आपण काही सांगू शकत नाही आहोत. एका एक्झरसाइजनी आपण सुरुवात करणार आहोत. आता गेले 20 ते 25 दिवस आपल्या मनामध्ये कोणत्या भावना सगळ्यात डॉमिनेटिंग आहेत ते आपण सांगायचंय. त्याच्यातला कसं सांगायचंय ते सांगतो. हॅपी असेल तर एच टाईप करा, सॅड असेल तर एस टाईप करा, भीती वाटत असेल, फियर असेल तर एफ टाईप करा, डिप्रेस्ड वाटत असेल तर डी टाइप करा. आपण सगळ्यांनी हा एक्झरसाइज 10 सेकंदामध्ये कंप्लीट करूया प्लीज. ग्रेट. खूप जणांचे रिस्पॉन्सेस आलेले आहेत आणि मला खूप चांगल्या ग्रुप बरोबर मी चर्चा करत असल्याचं जाणवत आहे. कारण बऱ्याच जणांनी एच म्हणजे हॅपी असल्याचं त्यांनी लिहिलेलं आहे. एक आणखीन ऑब्झर्वेशन सांगतो. 15-20 दिवसांपूर्वी ज्यावेळेला मी हाच प्रश्न दुसऱ्या एका वेबिनारमध्ये विचारला होता त्यावेळेला 100% लोकांचं एच म्हणजे हॅपी होतं. आज मात्र काही जणांचं सॅड, डिप्रेस्ड या पद्धतीचे काही फीडबॅक आलेले आहेत. आणि एक आपल्याला संशोधन असं करता येईल की अजून 10 दिवसानंतर जर एखादा वेबिनार करण्याची वेळ आली तर त्याच्यामध्ये हे परसेंटेज कसं असणार. ठीक आहे. थँक्यू एव्हरीबडी फॉर युअर रिस्पॉन्सेस. आता हा सगळा वेगवेगळ्या ज्या फिलिंग आले आहेत हॅपीनेस सोडून त्या नेमक्या का आले आहेत त्याचा विचार करूया. ह्या पद्धतीची लॉकडाऊनची जी सिच्युएशन आहे ही सिच्युएशन आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच आलेली आहे.
हे बरोबर आहे ना? आपल्या आयुष्यामध्ये ही सिच्युएशन पहिल्यांदाच आलेली आहे, पण मित्र हो, ही सिच्युएशन जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आलेली नाही. आतापर्यंत जर तुम्ही गुगल सर्च केलं तर किमान 20 इन्सिडन्सेस इसवी सनाच्या पूर्वीपासूनचे ते गेल्या शतकातले 2 ते 3 इन्सिडन्सेस तुम्हाला असे मिळतील. भारतामध्ये किंवा जगामध्ये 1907 साली प्लेगचं जे थैमान झालं त्याच्यामध्ये साधारण 65 लाख लोक मृत्यू पडले होते. त्यानंतर 1911 मध्ये भारतामध्ये जी इन्फ्लुएन्झा जी साथ आली होती त्यामध्येही काही लोकांचा मृत्यू झाल्याचा नजीकचा इतिहास आपल्याला सांगतोय. त्यामुळे आपल्या आयुष्यात ही गोष्ट पहिल्यांदा घडली असेल, पण जगाच्या इतिहासामध्ये मानवजातीच्या इतिहासामध्ये ह्या गोष्टी सारख्या घडत आलेल्या आहेत. आणि एक चांगला भाग त्याच्यातला असा आहे की ह्या गोष्टी मात आपण सगळ्यांनी केलेली आहे. आता याच्या पुढचा एक प्रश्न आहे, छोटा एक्झरसाइज घेतो की मग आपल्याला सेशनला आपल्याला सुरुवात करता येईल. एक्झरसाइज असा आहे की आत्ता आपल्याला जर काही भीती वाटत असेल मनामध्ये किंवा जर कोणत्या गोष्टीचं टेन्शन असेल तर त्याच्यात सगळ्यात महत्वाची कोणती भीती किंवा कोणतं टेन्शन, कोणती चिंता आपल्या मनामध्ये आहे. लाईफची चिंता असेल तर एल टाईप करा. हेल्थ आरोग्याची जर चिंता असेल तर एच टाईप करा. बिझनेसची चिंता असेल, फायनान्शियलची चिंता असेल तर त्याच्यासाठी बी टाईप करा. तीन ऑप्शन्स आहेत, लाईफ, हेल्थ आणि बिझनेस. प्लीज सर. ओके, थँक्स फॉर द रिस्पॉन्सेस. मला माहिती आहे की अजूनही काही जणांचे रिस्पॉन्सेस येत आहेत, पण जनरल ट्रेंड असा आहे की बिझनेसची चिंता बऱ्याच जणांना आहे, हेल्थची चिंता काही जणांना आहे आणि काही जणांना लाईफची म्हणजे आपल्या आयुष्याची चिंता आहे. हे सगळं नॅचरल आहे, हे सगळं नॅचरल आहे. त्यात आपण काही वेगळे आहोत असं समजू नका, कारण हे जे काही संकट आलेलं आहे हे पूर्ण जगावरती आलेलं आहे, पूर्ण भारतावरती आलेलं आहे, प्रत्येक बिझनेस साठी आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. आपण त्याच्यातले कोणी वेगळे नाही आहोत, आपणही त्याच्यातलेच आहोत. एक गोष्ट मात्र या ठिकाणी लक्षात घ्या की टफ टाइम्स नेव्हर लास्ट लॉंग. हॅलो, स्टॉप झालाय त्यांचा आवाज. वैभव हॅलो, मध्येच बंद झालं. हा, बहुतेक त्यांचं कनेक्शन गेलं का बघायला पाहिजे. पर्सनली फोन करून विचारायला लागेल त्यांना. कनेक्शन डाऊन झालंय बहुतेक. हा वैभव, त्यांना पर्सनली फोन करून विचारायला लागेल वाटत. हा वैभव सर. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. आवाज येतोय मला वाटतं आता. येस म्हणून म्हणजे मला बरं पडेल. रिअली सॉरी, डिस्टर्बन्सेस येत आहेत काही.
ओके आता आवाज येतो तुम्ही चालू करा. हो हो थँक्यू सर थँक्यू. याच्यातल्या आता एक काही गोष्टी आपण आपली जी नेहमी प्रार्थना म्हणतो त्या प्रार्थनेतल्याच गोष्टी काही सांगतोय तुम्हाला मी की जे कनेक्शन मध्ये परत इश्यू आलाय. परत आवाज गेलाय. आवाज गेला. येतात ते परत. आवाज येतोय आता यायला लागला. ओके जे माझ्या हातात नाही ते सहन करण्याची शक्ती द्या. जे टाळता येत नाही ते सहन करण्याची शक्ती द्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यातले जे फरक आहेत ते समजण्याची मला बुद्धी द्या. आता याच्यामध्ये माझ्या हातात काय नाही ते सांगतो. करोनाची लस शोधणं करोनाचं औषध शोधणं ह्याला कमीत कमी 3 महिने ते 1 वर्ष लागेल ते माझ्या हातात नाही. आज करोना मुक्त जगामध्ये मी मोकळेपणाने वावरू शकत नाही ते मी टाळू शकत नाही. त्यामुळे मी काय करू शकतो. मी माझ्या घरामध्ये व्यवस्थित राहू शकतो. माझी आणि माझ्या कुटुंबाची पूर्णपणे काळजी करू शकतो काळजी घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं आपण सगळेजण बिझनेसमॅन आहोत त्यामुळे या बिझनेसचा जो काही डॅमेज होतोय होत आहे असं वाटतंय जो डॅमेज होतोय असं वाटतंय किंवा होत आहे तो डॅमेज मला कंट्रोल करणं शक्य आहे. कसं करायचं ते पाहूया आपण. आता स्वतःची काळजी कशी घ्यायची काय घ्यायची हे मला वाटतं चावून चावून चौथा झालेला आहे त्यामुळे त्या गोष्टींकडे मी काही येणार नाही. आहाराच्या बाबतीत 1-2 गोष्टी सांगेन की आपला आहार जो आहे तो आहार त्याची क्वांटिटी आणि त्याची क्वालिटी हे सध्याच्या पिरियडमध्ये हे वेगळं असणारे आपापल्या प्रकृतीच्या दृष्टीने त्याचा आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपल्याला विचार करून त्याप्रमाणे काम करायचंय. व्यायाम आपल्याला त्या ठिकाणी मिनिमम जो व्यायाम आहे आपल्या वयाच्या प्रमाणे आपल्या आजारांप्रमाणे आपल्या औषधोपचारांप्रमाणे जे शक्य आहे ते करायचं आहे. इतर कोणताही जर व्यायाम करणं शक्य नसेल तर घरातल्या घरात चालणं किंवा जिने चढ उतार ह्या गोष्टी आपल्याला करू शकतो आपण. आता दुसरी एक गोष्ट आहे की बिझनेसच्या बाबतीतली एक गोष्ट लक्षात ठेवा की बिझनेस चालू ठेवण्याच्या दृष्टीने आणि स्वतःच्या मनाला काही सूचना देण्याच्या दृष्टीने आपलं रुटीन चालू ठेवणं आवश्यक आहे. आपलं रुटीन जे आहे ते चालू ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे काय करायचंय ते सांगतो की जे काही आपलं ऑफिसचं टायमिंग आहे सकाळी 10 असेल किंवा दुपार 11 असेल त्यावेळेला आपल्या घरातील टेबलवरती खुर्चीवरती जाऊन बसायचंय. आपला लॅपटॉप आपला कॉम्प्युटर चालू करायचा आहे. कागद पेन घेऊन बसायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किमान 2-4 तास पूर्ण आणि पूर्णपणे आपल्या बिझनेसचा विचार करायचा आहे. आपल्या बिझनेसची जी काही कामं करणं शक्य आहे ते आपल्याला करायचं. याच्यातनं आपला बिझनेसचा जे काही कॉन्टॅक्ट आहेत ते चालू राहतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मनाला एक सूचना मिळेल. 3 इडियट्स आपल्या व्यक्ती बहुतेकांनी सगळ्यांनी पाहिलेला असेल. त्याच्यामध्ये एक असं सांगितलं जातं की ऑल इज वेल ऑल इज वेल. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या टेबल पाशी कॉम्प्युटर पाशी येऊन बसता त्यावेळेला तुमच्या मनाला ती अचानक सूचना गेलेली असते की एव्हरीथिंग इज नॉर्मल. आणि मित्र याच्यावरती विश्वास ठेवा इट वर्क्स. याच्यावरती विश्वास ठेवा की इट वर्क्स ओव्हर देअर. त्यानंतर आता बिझनेस करायचा किंवा बिझनेसच्या संदर्भामध्ये काही गोष्टी करायच्या म्हणजे आपण काय करायचं तर पहिली गोष्ट त्याच्यातली जी काही आहे आपले जे कोणी स्टेक होल्डर्स आहेत आपले जे कोणी बिझनेसमधले पार्टनर्स असतील त्या पार्टनर्सना आपण फोन करायचे आहे. स्टेक होल्डर्स म्हणजे कोण कोण आहेत. आपले जे क्लायंट्स आहेत जे कस्टमर्स आहेत
त्यांना तुम्ही फोन करायचे आहेत. कोल्ड कॉल असतील किंवा वॉर्म कॉल्स असतील, एखाद्या नवीन माणसाला जर तुम्हाला या ठिकाणी जर काही कॉल करायचे असतील तर नवीन क्लायंट्स तुम्हाला त्या ठिकाणी शोधता येण्यासारखे आहेत. जे जुने क्लायंट्स आहेत त्यांना तुम्ही काय करू शकता, तर त्यांना तुम्ही असं सांगू शकता की लॉकडाऊन सिच्युएशन नंतर तुम्हाला योग्य ती सर्व्हिस दिली जाईल. एखादं असाइनमेंट जर मधल्या पिरियडमध्ये लॉकडाऊनमुळे डिफर झालेलं असेल तर त्यांना ते आश्वासन तुम्ही असं देऊ शकता की ह्या पद्धतीनं लॉकडाऊन संपल्यानंतर पहिल्यांदा तुमचं काम केलं जाईल. त्यांना योग्य तो डिस्काउंट तुम्ही त्या ठिकाणी ऑफर करू शकता. लक्षात ठेवा की आपल्या बिझनेसचं सगळ्यात महत्वाचं ऍसेट म्हणजे आपले क्लायंट्स आहेत, आपले जे कोणी ग्राहक आहेत, आपले कस्टमर्स आहेत ते आहेत. एक व्हॉट्सअपच्या दृष्टीने आणखीन एक गोष्ट करता येण्यासारखी आहे की व्हॉट्सअपचं एक ब्रॉडकास्ट म्हणून एक फीचर असतं. त्या ब्रॉडकास्टमध्ये आपण ह्या सगळ्या लोकांना ऍड केलं आणि त्यांना जर सांगितलं की माझं नाव तुम्ही सेव्ह करून घ्या, तर साधारण 2 ते 3 दिवसांनी एकदा वैयक्तिक असा एखादा मेसेज असेल, करोनाच्या संदर्भामध्ये एखादा मेसेज असेल की जो फार व्हायरल झालेला नसेल, एखादा चांगला सुविचार असेल तो त्यांना टाका आणि आठवड्यातनं किमान 2 आपल्या व्यवसायाचं जे काही ब्राउचर आहे, व्यवसायाच्या संदर्भामध्ये जी काही इमेज असेल किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या त्यांना शेअर करायला पाहिजेत. याचं कारण असतं की ज्या वेळेला लॉकडाऊन उठेल त्यावेळेला तो कस्टमर तुमची आठवण ठेवून पहिल्यांदा तुमच्याकडे येणार आहे. दुसरी एक गोष्ट बिझनेसच्या दृष्टीने, मॅक्झिमम कॅश ऑन हँड आपल्याकडे ठेवा. त्याची जास्तीत जास्त जी काही शक्य असतील ती पेमेंट ऑनलाईन करा. खर्च आपले जे आहेत ते कमी करा. EMIs वगैरे जे काही आहेत इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट लोनच्या संदर्भात, त्या संदर्भामध्ये बँकेशी बोलून घ्या आणि मग आपले व्यवहार त्यांच्याशी कसे करायचे आहेत ते त्यांच्याशी बोलून घ्या. आपले क्रेडिटर्स आणि आपले जे डेटर्स आहेत त्यांच्याशी मोकळेपणाने बोलून घ्या. ट्रान्सपरंटली बोला, ओपनली बोला. त्यांच्या कमिटमेंट्स काय आहेत त्या कमिटमेंट्स जाणून घ्या. आपल्या कमिटमेंट्स त्यांना त्या ठिकाणी तुम्हाला देता यायला पाहिजे. ह्यानंतर आपण काय करू शकतो, एक लक्षात घ्या की पोस्ट करोना नंतर आपले जे काही बिझनेस वगैरे जे काही होणार आहेत ते बिझनेस ह्याच पद्धतीने चालणार नाहीत. तर आपला जो बिझनेस आहे त्या बिझनेसवरती काय परिणाम होऊ शकेल, काय परिणाम होणार नाही याची ह्या ठिकाणी अंदाज घ्या. त्यामुळे आपल्या व्यवसायातले जे इतर लोक आहेत त्यांच्याकडे केवळ स्पर्धक म्हणून बघू नका, त्यांच्याकडे सहकारी म्हणून बघा आणि त्यांचं एक लॉबी तयार करून आपल्या बिझनेसच्या संदर्भामध्ये येणाऱ्या अडचणी, येणारे चॅलेंजेस, त्याच्यावरची सोल्युशन, याच्यावरती आपल्याला कसं हे करता येईल यामध्ये ब्रेनस्टॉर्मिंग ह्या ठिकाणी करत राहा. काही हिंट्स या ठिकाणी मी देतो. हेल्थच्या संदर्भामध्ये जे कोणते बिझनेस आहेत त्याच्यामध्ये आता खूप चांगले वाढ होण्याची शक्यता आहे. टुरिझमचा जो बिझनेस आहे तो कदाचित खूप खालच्या स्तराला जाऊ शकण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बेकारी वाढण्याची शक्यता आहे, परंतु त्याचप्रमाणे लेबर जे काही आहेत ते चीप होण्याची शक्यता आहे. चायनाच्या संदर्भामध्ये, अमेरिकेच्या संदर्भामध्ये त्यांचे जे ग्लोबल इम्पॅक्ट आहेत ते कमी जास्त होण्याची शक्यता आहे. बांगलादेश आणि व्हिएतनामनी ज्या पद्धतीनं ह्या 2 जणांच्या स्पर्धेचा लाभ करून घेतला त्या पद्धतीनं आपल्या फील्डमध्ये आपल्याला काही लाभ करून घेता येतील किंवा नाही हे आपल्याला पाहायला पाहिजे. एक लक्षात घ्या की सध्याच्या आपल्याकडे जे चॉईस आहेत गव्हर्नमेंटकडे किंवा आपल्याकडे ते असे आहेत, हेल्थ वर्सेस इकॉनॉमी किंवा लाईव्ह वर्सेस लाईव्हलीहूड. म्हणजे कधीतरी लॉकडाऊन आपल्याला उठवावं लागणार आहे, परंतु त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स येणार आहेत. त्याच्यातली जी जो कर्व आहे तो कर्व एल शेपचा आहे, व्ही शेपचा आहे का डब्ल्यू शेपचा आहे हे आपल्याला आपल्या बिझनेसच्या संदर्भामध्ये ब्रेनस्टॉर्मिंग करून घेण्याची गरज आहे. या ठिकाणी मी काही पॉइंट्स या ठिकाणी आपल्या समोर मांडलेले आहेत. अर्ध्या तासाच्या या छोट्या सेशनमध्ये प्रत्येक पॉइंट या ठिकाणी कव्हर करता येईल असं मला वाटत नाही. ब्रेनस्टॉर्मिंगची ह्या निमित्ताने आपण सुरुवात करूया. शेवटची जी काही 4-5 मिनिटं मला वाटतं बाकी आहेत, तर जर तुमचे जर काही प्रश्न असतील या ठिकाणी ते प्रश्न या ठिकाणी आपण सगळ्यांसाठी ओपन करूया. त्या प्रश्नांच्या काही जणांना उत्तर देता आली तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल.
एक दोन मिनिटांमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ते सर माझं एक सजेशन आहे तुम्ही प्लीज प्रश्न आपण पुढच्या सेशनला घेऊया सॉरी प्रश्न आपण पुढच्या सेशनला घेऊया तुम्ही तुमचं कंटिन्यू करा अजून पाच चार मिनिटं आहेत ओके ठीक आहे थँक्यू थँक्यू आता ह्या ठिकाणी प्रायोरिटीज मी तुम्हाला सांगितला तर ते काय होणार आहे ते सांगतो हेल्थ ही जी काही आहे ही सगळ्यांची प्रायोरिटी होणार आहे त्यामुळे हेल्थच्या संदर्भामध्ये जर आपले प्रॉडक्ट्स असतील तर त्या प्रॉडक्ट्सचा चांगल्या पद्धतीने विचार करा दुसरी एक अशी सिच्युएशन आहे की अमेरिकेमध्ये ज्यावेळेला मोठी मंदी आली होती त्या मंदीनंतर काउन्सिलिंग सायकोलॉजी हे जे सेक्टर्स होती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यांची वाढ झाली जी काही सेल्फ हेल्पची जी पुस्तकं आहेत जी पुस्तकं आजही आपण वाचतो ती पुस्तकं त्या मंदीच्या काळानंतर लिहिली गेली होती त्यामुळे हे ज्यावेळेला लॉकडाऊन उठवलं जाईल त्यावेळेला आपल्या समाजाला मोठ्या प्रमाणावरती काउन्सिलर्सची गरज पडणार आहे ते बिझनेस काउन्सिलिंग असेल किंवा आपल्या मानसशास्त्राच्या दृष्टीचं काउन्सिलिंग असेल त्या पद्धतीची आपल्याला गरज पडणार आहे दुसरं म्हणजे आपले जे काही इन्व्हेंटरीज आहेत आपले जे रिसोर्सेस आहेत याच्यावरती आता आपल्याला कंट्रोल करण्याची गरज पडणार आहे त्या पद्धतीनं आत्ता सुद्धा आपल्याला ती सवय लावून घ्यायची आहे आपल्या घरामध्ये एरवी दुर्लक्षित असणारे जे रिसोर्सेस आहेत म्हणजे काय की मोबाईल आहेत आपले घरातल्या ट्यूबलाइट्स आहेत अन्नधान्य आहे या गोष्टींची सगळ्यात जास्त काळजी आपलं जे लॉकडाऊन आहे ते जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत या गोष्टींची काळजी घेण्याची अत्यंत मोठी गरज आहे ह्यानंतर काय होईल की ग्लोबलायझेशनच्या संदर्भामध्ये आपल्या व्यवसायावरती काय परिणाम होईल किंवा होणार नाही याचा विचार आपण करायचा आहे ग्लोबलायझेशनचा एक भाग काय होता ते सांगतो की आपल्या एखाद्या मोठ्या मशीनला लागणारे जे छोटे पार्ट्स होते स्पेअर पार्ट्स होते त्यातले काही चायनात नाही यायचे काही दुसऱ्या देशात नाही यायचे काही ह्या देशात नाही यायचे काही त्या देशात नाही यायचे आज त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन येण्याची शक्यता आहे याचाच अर्थ असा होईल की मॅन्युफॅक्चरिंगचं जे क्षेत्र आहे त्याला आपल्या ह्या देशामध्ये आपल्या भागामध्ये मोठी डिमांड येण्याची शक्यता आहे थोडासा असा अंदाज आहे की मॅन्युफॅक्चरिंगचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र सर्व्हिस सेक्टरपेक्षा जास्त चांगलं ह्या नजीकच्या काळामध्ये होणार आहे कारण सर्व्हिस सेक्टरची जी काही डिमांड आहे ती डिमांड नजीकच्या काळामध्ये किमान एक ते दीड वर्ष तरी कमी राहणार आहे टुरिझम मला वाटत नाही की एक ते दीड वर्षांमध्ये आपल्याला टुरिझमचा विचार कोणी करू शकेल याच्यामध्ये एक शेवटचा पॉइंट सांगतो मी की आपल्या बिझनेसचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा रिओरिएंटेशन करण्याचा विचार करा टुरिझम जरी बंद झाला तरी ऑफिसेसमध्ये जाण्यासाठी लोकांना कार्स किंवा त्या पद्धतीचे कारपुल्सची गरज राहील ज्यांच्याकडे टुरिझमचा बिझनेस होता त्यांनी ह्या पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा रिओरिएंटेशन करून घेण्याची गरज आहे मला वाटतं वेळ आपल्या संपत आलेला आहे त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो मला कल्पना आहे की एका प्लॅन्ड पद्धतीनं आपल्यापर्यंत मी पोहोचू शकलो नाही परंतु वेगवेगळे मुद्दे ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहेत ह्या निमित्ताने जर त्याचं ब्रेनस्टॉर्मिंग जर चालू झालं तर मला वाटतं की आजचं जे काही सेशन 30 मिनिटाचं आपलं झालं ते सेशनचा थोडासा तरी समाधान आपल्यापैकी प्रत्येकाला मिळेल आपण सगळ्यांचे आभार मानतो टीएमपीसीशी माझा जो जुना संबंध आहे तो संबंध यापुढेही चालू राहावा अशी माझी इच्छा आहे रमेश जोशी वैभव सर आपल्या सगळ्यांच्या सपोर्ट बद्दल आणि सगळ्यात महत्वाचं करंदीकर सर की ज्यांनी मला टीएमपीसीशी जोडण्यात खूप महत्वाचा वाटा घेतला त्या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो माझा ईमेल आयडी मी इथे शक्य झालं तर टाइप करतो आपण ईमेल वरती मला सांगू शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही मला व्हॉट्सअप वरती कधीही कॉल करू शकता मी टाइप करतो आपल्याला एक पुढचं सेशन आता आपण आपण चेंज ओव्हर करणार आहे त्याच्यात कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर त्या सेशन मध्ये तुम्हाला विचारू शकतात ते नक्की नक्की पुढच्या सेशन मध्ये जर आपल्याला कोणाला प्रश्न असतील तर ते नक्की आपण त्या प्रश्नांचा या ठिकाणी विचार करूया एक सांगतो की ह्या प्रश्नांना कोणती 1+1=2 अशी उत्तरांची अपेक्षा ठेवू नका हे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन आहे